नमस्कार, परब किचन मध्ये स्नेहा पुन्हा एकदा आपलं स्वागत। दिवाळीला आपण किती फराळ केला तरी तो उत्साह आणि ते फराळ कमीच। जशा आपण गोड शंकरपाळ्या करतो तशा मी आज खाऱ्या शंकरपाळ्या, गोडला जरा खारट टच आणि टेस्टी आणि सुंदर अशा या शंकरपाळ्या तुम्ही नक्की करा। शंकरपाळ्या बनवायला आपण एक वाटी मैदा घेतलाय, मी चाळून घेतलेला आहे। त्याला आपण हा एक चमचा जिरं घेतलाय, जर असं फुटून घेतलंय मी खलबत्त्यामध्ये, आणि चवीपुरता मीठ, खाऱ्या म्हटल्यावर मिठाचा संबंध आलाच आला, आणि एक ग्लास पाणी जेवढं लागेल तेवढं, आणि तळण्याकरता तेल। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यात चाट मसाला, लाल तिखटही घालू शकता, आम्ही फक्त जिरं वापरतो अशा ह्या खाऱ्या शंकरपाळ्या करताना। शंकरपाळ्या खुसखुशीत आणि क्रिस्पी होण्यासाठी मी 2-3 चमचे टीस्पून तेल तापून घेणार आहे, जेणेकरून आपण त्या पिठाला मोहन घालणार आहोत। तर आता आपण मैदा घेतोय बाऊलमध्ये, तुम्हाला पसरट भांड्यात मळायचं असेल तर मळा, मी या बाऊलमध्येच मळणार आहे। ह्याचंही प्रमाण असतं, तुम्ही 1 किलोला 1 वाटी जिरं आणि 1 वाटी तेल गरम करून घालायचं। मी हे 1 वाटीमध्ये 1 चमचा जिरं घेतलं आहे, मीठ चवीनुसार, खाऱ्या शंकरपाळ्या म्हटल्यावर मीठ आलंच। आता ह्याच्यात आपण मोहन घालणार आहोत, आधी हे ढवळून घ्यायचं आहे। मोहन घालतेवेळी आपण पिठामध्ये खोलगट असा खड्डा करायचा आहे। मोहन घालते सरकन आवाज आला बघा। पुन्हा आपण हे ढवळून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला थंड पाण्यातच मळायचं आहे। मध्ये आपण थोडं पाणी घालायचं आणि हे कणिक मळून घ्यायचं आहे आपल्याला। जसं आपण कणिक मळतो जरा सैलसरच मळायचं, कारण मैदा हा नंतर ताठ होत जातो। मी हा माझ्या किचनच्या ओट्यावरच लाटणार आहे, कारण ही पोळी आपल्याला एकदम पातळ पापडासारखी लाटायची आहे। जेवढी लांब लाटाल, जेवढी पातळ लाटाल, तेवढ्या चांगल्या खुसखुशीत होतात आणि फुगतातही। पीठ आपलं मळून झालेलं आहे, आता मी हे कशा लाटायचा ते दाखवते। लागलीच करायचा आहे, मैदा हा लगेच ताठ होतो। सुखं पीठ टाकते आहे मी, ओटा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कारण ही आपल्याला मोठी पोळी लाटायची आहे। जेवढी पातळ लाटाल तेवढी ही पोळी लाटायची, आपल्याला जाड अजिबात ठेवायची नाही। पीठ आपल्याला सैलसरच मळायचं आहे, त्यासाठी आपला मैदा जरा आपण किती ताणला तरी तो ताणत जातो। जिरं टाकल्यामुळे मस्त अशी दिसते, तुम्हाला नुसतं मिठाचाही करू शकता। पोलपाटाला किंवा याला चिटकून राहतो मैदा, म्हणून आपण सुकं पीठ लावायचं आहे। शंकरपाळ्याची चपाती जी लाटतो आपण, जेवढी पातळ लाटू तेवढ्या छान होतं। शंकरपाळ्या झालेली आहे पापडासारखी, जाड नाही आहे। ह्याच्यापेक्षाही तुम्हाला जमत असेल तर पातळ लाटू शकता। आता ह्या मी चिरणार आहे, जिरं असल्यामुळे मध्ये मध्ये चिरणं तुमचं अडकत राहील, हात ठेवा आणि चिरत जा। सुरीनेही कापू शकता जमत असेल तर। या जितक्या मोठ्या लाटाल तेवढ्या चांगल्या आहेत, जितक्या चिराल तेवढ्या मोठ्या। बारीक चिरल्या तरी हरकत नाही, तुम्हाला आवडेल अशा शेप द्या। झालेलं आहे तेल, मी तिथे तापत ठेवलेलं आहे। हे असे एकत्र करा, काही घाबरू नका, चिटकत नाही, तेलात गेलं की ते आपोआप सुटतात, सेपही बदलत नाही त्याचा। गोळा केला की तो गोळाच राहील, नाही तेलात टाकल्यावर सुटतात, अशा उचलून आपल्याला अशा ह्या सोडायच्या आहेत तेलामध्ये। गॅस आपला फासच ठेवायचा आणि झटपट होतात या, कारण ह्या फुगतात, पातळ असल्यामुळे काय आत शिजायचा प्रश्नच नाही। मी बघा कशा तेलामध्ये सुटल्या आहेत, फुगे यायला लागल्या बघा, मस्त फुगल्या। एका लाटण्याच्या एका वेळेला पूर्ण तळायला येतात, जितकी पातळ आणि मोठी लाटाल तेवढं आपल्याला हे तळायला येतं, आणि मोठी आत ठेवली तरी हरकत नाही, कारण ही पातळ असल्यामुळे आत शिजते। पातळ लाटल्यामुळे आपल्या ह्या शंकरपाळ्या जास्त होतात, 1 किलोच्या केल्या तर चांगला मोठ्या साईजचा डब्बा भरला जातो आणि टिकतातही छान, ह्या आपण प्रवासालाही कुठे नेऊ शकतो। अशा आपल्याला ह्या अर्थात परतत राहायचं आहे, जेणेकरून चारही बाजूने आपल्या ह्या शंकरपाळ्या शिजल्या पाहिजेत, बदामी रंग गोल्डन असा आला पाहिजे याला, म्हणून आपण ह्या ढवळत राहायच्या। एक एक तर आपण परतू शकत नाही, म्हणून सतत अशा ढवळल्या की त्या चारही बाजूने शिजतात। गोल्डन कलर आला आहे आपल्या शंकरपाळ्याला, आता आपण या काढून घेऊया।
क्रिस्पी खुसखुशीत आणि छान शंकरपाळ्या झाल्या आहेत. तुम्ही ही नक्की करून पहा आणि माझी रेसिपी शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.